श्रीगोंदा तालुक्यासाठी वरदान असणाऱ्या कुकडी पाटपाणी योजनेपासून श्रीगोंदेकरांना जास्त दिवस वंचित ठेवू नका या मागणीसाठी पुरुषोत्तम लगड आणि शहाजी हिरवे या दोघा माजी सभापतींनी उपोषण केलंय. या उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या भावना पाटबंधारे विभागापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी कुकडीचे अधिकारी काळे यांनी उपोषणस्थळी भेट दिली. ठरल्या वेळेत सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळेल, शेतकऱ्यांनी सहकार्य केल्यास टेलपासून हेडपर्यंत कुणीही वंचित राहणार नाही अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिल्याने उपोषण मागे घेण्यात आलंय. यावेळी घनश्याम शेलार, म्हस्के, पुरुषोत्तम लगड, शहाजी हिरवे आणि शेतकरी उपस्थित होते. कालवा सल्लागार समितीमध्ये ठरल्याप्रमाणे नियोजनाप्रमाणे करमाळा तालुका झाल्यानंतर कर्जत तालुक्याचे आवर्तन संपलेलं आहे आणि श्रीगोंदा तालुक्याचे आवर्तन नियोजनाप्रमाणे. श्रीगोंदा तालुका म्हणजे किलोमीटर 90 ते किलोमीटर 165, तर त्या हिशोबाने आपण आता तालुक्याचं पूर्ण नियोजन केलेलं आहे. कोणती जारी कधी ओपन होणार, कधी क्लोज होणार, त्या संबंधात सर्व शेड्युलिंग केलेलं आहे. टेल टू हेड पद्धतीने, पायथा ते माथा या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे. साधारणतः 10 तारखेपर्यंत तालुक्यामध्ये पाणी राहील अशा हिशोबाने आपण नियोजन केलेलं आहे. तर माझं सर्व शेतकऱ्यांना एवढी कळकळीची विनंती आहे की एखादी चारी ओपन केली तर त्या चारीच्या टेलला सुरुवातीला पाणी जाऊन द्यायचं. ही हेडच्या लोकांची जबाबदारी आहे की तोपर्यंत पाण्याला हात लावायचा नाही. एकदा टेल उरकलं की मग हेडपर्यंतच्या लोकांना 100% पाणी भेटणार. टेल टू हेड इरिगेशन व्यवस्थित होत असतं. हे आम्ही DY12 की जी 11 वर्षामध्ये कधी DY12 टेलला कधी पाणी घालले, ते आम्ही तिथे सुरुवातीला टेलला पाणी घातले आणि ते आम्ही विक्रमी 8 ते 9 तासामध्ये पाणी पोहोच केलेले. सर्व शेतकऱ्यांचं सहकार्य असल्यामुळे हे पॉसिबल झालेले. सेम आम्ही DY11 पण तसंच केलं, DY13-14 पण तसंच केलं. तर प्रशासनाला सहकार्य केलं आणि त्या अधिक संबंधित अधिकाऱ्याचं जर तुम्ही नियोजन स्वीकारलं त्याप्रमाणे संयम ठेवलं तर सगळ्या शेतकऱ्यांना पाणी भेटतं. कुणीही पॅनिक व्हायची गरज नाहीये. तालुक्यामध्ये 10 तारखेपर्यंत पाणी आहे, त्याप्रमाणे नियोजन झालेलं आहे. सर्व शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की सर्व शेतकऱ्यांना पाणी भेटेल, फक्त अधिकाऱ्यांनी जे नियोजन दिलं त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी. कुणी कायदा हातात घेऊ नये. 2 दिवसापूर्वी असं झाली होती परिस्थिती की चाऱ्यांवरती शेतकरी जमाव होत होते. जमावबंदीचा आदेश लागू आहे 144A हे पण मी तुम्हाला आता परत एकदा आठवण करून देतो. तर कुणीही चारीवर येऊ नका, जमाव करू नका, अनधिकृतपणे चारी ओपन करायचे प्रयत्न करू नका. आम्हाला कन्यालाच असतो इरिगेशन ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा लागेल. 144A भंग केला, जमावबंदी आदेश भंग केला, ते पण कलमे वेगळे लागले जातील. पाणी तुमच्यासाठीच आहे, लोकसहभाग महत्वाचा आहे. ऑलरेडी आमच्याकडे स्टाफ कमी आहे, तर कमी स्टाफमध्ये आम्हाला पूर्णपणे नियोजन करायचं आहे. तर आम्हाला लोकसहभागातूनच ते नियोजन करणं शक्य आहे. तर लोकांचा सहभाग आल्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. त्याप्रमाणे आम्हाला तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे, ते सहकार्य करा. सर्वांचे भरणं होतील, पाणी भरपूर आहे, फक्त ते नियोजन महत्वाचं आहे. ते नियोजन झालेलं आहे, जे कागदावर झाले ते फक्त अंमलबजावणीसाठी लोकांचं सहकार्य अपेक्षित. एवढं फक्त मी आशा व्यक्त करतो आणि सगळे उपाय भरणं होतील लोकसहभागातून. मी असं तुम्हाला सांगतो की बाबा कोणाचे बने राहणार नाही. काही लोक तलावाले येतात, आम्हाला तलावात पाणी हे द्या ते द्या. तलावांना जे आवश्यक त्याप्रमाणे आपण पाणी पुरवठा करू, पण पहिले भरणं महत्वाचं आहे. आणि भरणं करत असताना सुद्धा काही लोक शेततळी भरून घेतात किंवा पाणी वापर संस्थेतले विहिरी भरून घेतात, तलाव भरून घेतात. असं न करता सुरुवातीला भरणं भरून घ्या ना, जेवढं पाणी आहे त्याप्रमाणे. शेततळे भरणे हे कन्सेप्ट नाही आपल्याला. आपलं पाणी त्या शेतापर्यंत पोहोचवायला पाहिजे, आपलं प्रायोरिटी त्याला द्यायला पाहिजे आपण. त्यामुळे पाणी किती देणार आपण ऑलरेडी सांगितले, त्या पाण्याचं आपलं नियोजन करायचं, त्याप्रमाणे अंमलबजावणी व्हावी ही सर्व शेतकऱ्यांकडून विनंती. प्रतिनिधी गणेश गाडेकर, माय न्यूज, श्रीगोंदा.